आता आपले प्रतिनिधी अमित जोशी हे मुंबईतील बाबुलनाथ मंदिरात आहेत, तेव्हा थेट जाऊयात अमितकडे. अमित, आपण बघतोय श्रावण महिना म्हणजे अर्थातच उत्साहाचा महिना, व्रत वैकल्यांचा महिना, आणि त्यातला श्रावणी सोमवार हा पहिला सोमवार आहे. मोठ्या संख्येने बाबुलनाथ मंदिरामध्ये भाविक आलेले असतील, बमबम बोलेचा नारा ऐकायला मिळत असेल. कसं एकूणच वातावरण आहे आम्हालाही सांगा. मृदुला, मुंबईतील हे जुन्या मंदिरांपैकी एक म्हणून बाबुलनाथ मंदिर ओळखलं जातं. 12व्या शतकामध्ये या मंदिराची स्थापना झाली होती आणि गेल्या अनेक वर्षांपासून या ठिकाणी भक्तांचा ओघ हा कायम आहे. आणि खास करून महाशिवरात्र असेल किंवा आजचा श्रावण महिन्यातला हा पहिला सोमवार असेल, यावेळी मोठ्या संख्येनं भाविक या ठिकाणी येताना आपल्याला बघायला मिळत आहेत. आपल्याला माहिती आहे की बाबुलनाथ मंदिर च्या मार्गातून या ठिकाणी दक्षिण मुंबईकडे महत्वाचा रस्ता होतो, त्याच्यामुळे या ठिकाणी वर्दळी सकाळपासून सुरू झालेली आहे आणि कुठलाही अडथळा येऊ नये आणि भक्तांची गर्दी या ठिकाणी होत असताना त्यांना दर्शन घेण्यासाठी सुद्धा कुठला त्रास होऊ नये यासाठी फार मोठा पोलीस बंदोबस्त या ठिकाणी ठेवण्यात आलाच आहे. पण त्याचबरोबर या बाबुलनाथ मंदिरच्या ट्रस्टकडून सुद्धा विविध सोयीसुविधा या ठिकाणी करण्यात आलेल्या आहेत. आपण बघतोय की या ठिकाणी अनेक शिवभक्त या ठिकाणी जमा झालेले आहेत, नुकतेच दर्शन घेऊन ते या ठिकाणी बाहेर आलेले आहेत. तर अशा प्रकारे ही गर्दी श्रावणी सोमवारच्या पहिल्या सोमवारी पहाटेपासून झालेली आपल्याला बघायला मिळत आहे. अगदी खरं, धन्यवाद अमित, ही माहिती दिल्याबद्दल. अमित जोशी आपले प्रतिनिधी मुंबईतील बाबुलनाथ मंदिरापाशी होते. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.